मेरे को मारे से तेरे काज माने ये तो दावेज के तेरे के नाम पर बोल को नहीं शेख आई चार शब्द संत के तुम्हें एक नहीं वैसे मारे नंबर बिना है गुरु रखना मार गुरु शेष नो गुरु दे वो मैं ईश्वर आ गुरु साक्षात पर अब ब्रह्म सच में से गुरु गई नमः सच गुरु दे गुरु गई नमः अच्छा साक्षात ब्रह्म विष्णु महेश रूपी असार सर्व गुरु वर्या नमी नमन करते गुरु ज्ञान माझे गुरु कर्म माझे गुरु सर्व माझे गुरु गाने गाजे गुरु भाव माता गुरु सर्व लीला नमस्कार माता या गुरु चरणा समाजे चिकाचे सर्व कायते गायचे सर्व विद्या महत्वाचे ही विद्या आपल्याला शिक्षण करून म्हणजे गुरु गुरु प्राप्त होते गुरु गुरु तर सर्व गुरुचे कोणीच असू शकत नाही तुमच्याच कार्यामध्ये राहू दे समाधान तुमच्याच जीवनामध्ये राहू दे उद्योजक मी ज्यांनी आपल्याला ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याचे कृतज्ञता दिले ही कृतज्ञता एखाद्याची नाही गुरुच्या निमित्त मस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते ना निमित्ताची ती तुला अर्पण असं म्हणतात आपलं सारं त्यांच्या पायाशी ठेवून त्यांच्या रणात राहून त्यांच्याकडून नवनवीन शिकत राहील प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला हा गुरु आज कोणी असेल तर ती आई तिने केलेले संस्कार हेच आपले गुरु असतात दरवेळी गुरु कोणी एकच असला पाहिजे असे नाही असे नाही असे नाही असे नाही शेवटी दादा एवढेच म्हणते मी पाहिलं तुम्हाला आदर्शाचा गाडा हाकलताना प्रेमाने पाठीवर हात फिरवताना संस्काराच्या वेळी रागवताना सर्व गुरु पाहिले मी सदैव आशीर्वाद देताना सदैव आशीर्वाद देताना धन्यवाद. नमस्कार माझे नाव स्मैस अधिक पठाण आहे मी येता दहावीच विद्यार्थी माझ्या प्रश्नाचा विषय आहे गुरु पौर्णिमा स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात आषाढ पौर्णिमेला असल्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात आषाढ पौर्णिमेला असल्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दातच सर्व काही सामावलेले आहे गुरुंना नेहमीच देवतुल्य मानले गेले आहे ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्या शिष्याने यशाचे शिखर गाठले योग गुरु भेटल्याशिवाय योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही योग्य गुरु भेटणे हे सर्वात महत्वाचे आहे गुरु व्यास पौर्णिमा आई वडील मुलांना पंख देतात तर त्या पंखांना भरारे देण्याचे कार्य हे गुरुच करतात गुरु परमात्मा प्रत्येक विद्या कलाशास्त्र निर्मितीमध्ये गुरु शिष्याची परंपरा दिसून येते जाता जाता एवढेच म्हणते की विद्यालय सुटते आठवणी तशाच राहतात पण आठवणी तशाच राहतात गुरु नावाचं पान आपल्या आयुष्यातून कधी सुटत नाही गुरु नावाचं पान आपल्या आयुष्यातून मी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आज गुरु पौर्णिमेनिमित्त कविता सांगत आहे हाताला धरून अक्षर गिरवायला शिकवतात तुम्ही पंख होते कमजोर उडायला शिकवले तुम्ही कधी रागीचे नजर कधी प्रेमळ स्वर कधी पाठीवर शाबासकीची थाप ओळख दिली तुम्ही संकटाच्या सामोरे जायला बळ दिले तुम्ही स्वाभिमान जागृत ठेवून जगायला शिकवले तुम्ही माणसाशी माणसासमोर वागायला शिकवले तुम्ही अजूनही लागतो त्या शिकवलेल्या गोष्टीतून तुम्ही दिसता गुरुजी तुम्ही नसता तर घडलो नसतो आम्ही धन्यवाद. बालमित्र मैत्रिणी मी कुमारी आणि भक्त वाघमोडे आपणास विशेष आपले गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात कारण आदिगुरु व्यासांचा जन्म ह्या दिवशी झाला गुरु हे
Domnul acela ne-am iertat. Te ne-am aprobat să luăm acela să luăm părintă cu o zotă să cu o zotă să te asigurăm ce pe tot nu care să părnea să te iertat eu să te porte mama nu să dă pe la dată. Mă nu mă drămă să vă prea mă drămă de mă nu mă asrește să ne dă la tu. Părinte așa că te faci și de-a ei de-a de nece ca un curuț călătoscă. Ce-a promanit un bar